अभिनेत्री गौतमी देशपांडेने ती लवकरच स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. त्यांच्या मेहंदी सोहळ्याच्या खास क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. येत्या 25 डिसेंबर 2023 ला त्यांचा लग्न सोहळा अगदी थाटात पार पडणार आहे. गौतमीची बहीण मृण्मयीच्या पोस्टवरून गौतमीचं लग्न ठरलंय याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. तर काही दिवसांआधी तिने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये स्वानंद दिसून आला, त्यामुळे स्वानंद देशपांडे घराण्याचा जावई बनणार असा अंदाज अनेकांनी लावला आणि तो अंदाज खरा ठरला. तर गौतमीचा नवरा स्वानंद नेमका आहे तरी कोण असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय. स्वानंदने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मधून पदवी घेत इव्हेंट मॅनेजर म्हणून अनेक वर्ष काम केलंय. सध्या तो भाडीपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतोय. भाडीपाचं क्लायंट कनेक्शन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि ब्रँड मार्केटिंग सध्या स्वानंद पाहतोय. तर तो त्यांच्या अनेक व्हिडिओजमध्ये अभिनय सुद्धा करताना दिसतो. तर नुकतंच त्याला मोस्ट इन्फ्लुएन्शियल कंटेंट मार्केटिंग प्रोफेशनल या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं. तर तुम्ही गौतमीच्या होणाऱ्या सासूबाईंना पाहिलेत का? काही दिवसांआधी स्वानंदने त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याने या फोटोला, तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आयुष्य जगताना येतो जेव्हा आई तुमच्या पाठीशी असते असं कॅप्शन सुद्धा दिलं होतं. तर आता गौतमी लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे. तुम्ही गौतमी आणि स्वानंदच्या लग्नासाठी उत्सुक आहात काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.